मृत्यू झाला असून ट्रक चालक फरार आहे. आणि भारतातही आपण बघितलं असेल तर हा दिवस इंटरनॅशनल योगा डे म्हणून मोठ्या प्रमाणात साजरी होतो. असं असताना पहिल्यांदाच महाराष्ट्र विधिमंडळाने योगप्रेमींसाठी हा योग दिन साजरी करायचा निर्णय घेतलेला आहे. विधानभवनाच्या आवारात सुमारे 2000 योगप्रेमी एकत्र योग आसना करतील आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री रमेश बैस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासमवेत अनेक आमदार मंडळी, मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधानभवनातील सर्व कर्मचारी आणि जनतेतले जी इच्छुक असतील असे सर्व लोक या कार्यक्रमात भाग घेतील. आणि मला खात्री आहे या कार्यक्रमातून परत एकदा योगाचं महत्त्व हे राज्यातील आणि देशातील सर्व लोकांना समजून येईल आणि योगासाठी योगा का प्रॅक्टिस करावा, योगा प्रमोट करण्यासाठी हा एक चांगला कार्यक्रम म्हणून, लोक उपयोगी कार्यक्रम म्हणून सिद्ध होईल. विधानभवनात अनेक गोष्टी पहिल्यांदा होत आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं हा चांगला कार्यक्रम होतोय, त्यामुळे सर्वांनी याला साथ द्यायला पाहिजे आणि मोठा प्रतिसाद द्यायला पाहिजे कारण हा कार्यक्रम हा जनहितातला कार्यक्रम आहे. आणि मला वाटतं अशा कार्यक्रमातून समाजात व्यायामासंदर्भात, योगा संदर्भात, आपल्या हेल्थ संदर्भात एक चांगला मेसेज जातो. सर, काल संध्याकाळी विविध राज्यातील अध्यक्ष आहेत ते आले होते आणि डिनर डिप्लोमेसी तुमच्याकडे झालेली पाहायला मिळाली, कोणत्या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली कारण सगळ्यांना उत्सुकता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्सच्या अनुषंगाने देशातले अनेक राज्यातील पीठासीन अधिकारी, विधानसभेचे, विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी आणि मोठ्या संख्येने सुमारे 1500 आमदार हे मुंबईत दाखल झालेले आणि जिओ सेंटरमध्ये काल आज 2 दिवसाचा हा कॉन्क्लेव्ह कॉन्फरन्स कंडक्ट केला गेला. आणि महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी या सर्व पीठासीन अधिकाऱ्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलेलं. अनेक राज्यांचे पीठासीन अधिकारी काल माझ्या निवासस्थानी या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. सकारात्मक